विद्यार्थी मित्रांनो, आपण गडकोट आणि आरमाराचे व्यवस्थापन या धड्याच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. या धड्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या धड्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे तोफा आणि दारुगोळा. आता तोफा म्हणजे काय? तोफा म्हणजे एक लोखंडी पोलादी एक वस्तू असते ज्यामध्ये दारुगोळा भरलेला असतो आणि हा दारुगोळा स्फोटक असतो आणि शत्रू चालू आल्यानंतर त्याच्यावर उडवण्यात येत असतो. तर या तोफांचं महत्व आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे. शिवरायांकडे अनेक तोफा होत्या, अनेक किल्ल्यांवर बुरुजांवर ठेवलेल्या या तोफा होत्या. तोफा सहसा बुरुजांवर ठेवलेला असेल, म्हणजे एखादा शत्रू दूरवरून जर दिसत असेल तर त्याच्यावर तोफा तोफ ही चालवली जात असेल. पुरंदर आणि भीमगड या दोन किल्ल्यांवर तोफांचे कारखाने सुद्धा होते. आता मला सांगा, या तोफा लोखंडी होत्या, म्हणजे कोणकोणत्या धातूपासून या तोफा बनवल्या जात असे? लोखंड, पोलाद. आणि या तोफा ज्या आहेत, या तोफा बनवल्या जात होत्या ते म्हणजे लोखंड, तांबे आणि पितळ या धातूंपासून. आता मला सांगा, लोखंड जर एखाद्या तटावर ठेवलं आपण आणि एकसारखं पाऊस, ऊन या सर्वांचा जर मारा त्या तोफावर होत असेल तर ती गंजणार नाही का? तर ती तोफ गंजू नये यासाठी काय केलं जात असत? त्याच्यावर मेणाचा लेप लावला जात असेल. आणि या तोफा ज्या आहेत, तर या तोफाचे कारखाने होते भीमगड आणि पुरंदर या किल्ल्यावर. आता या तोफा ज्या आहेत, त्या मेणाचा लेप त्याच्यावर लावला जायचा, तसेच त्या शत्रूवर मारा करण्यासाठी शिशांचे मोठे मोठे गोळे तयार केले जात असे आणि या गोळ्यांमध्ये स्फोटक दारू भरलेली असायची. आता आता आपण दुसऱ्या ह्याला सुरू करूया. आता आपण आरमार पाहूया. आरमार म्हणजे काय? आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह. म्हणजे आपल्या, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या भारताला द्वीपकल्प म्हणतात, म्हणजे तिन्ही बाजूनी आपल्या भारतामध्ये पाणी आहे, बरोबर. आणि भारतामध्ये तेव्हा ज्या सत्ता होत्या, म्हणजे मुघल, निजाम या सगळ्या सत्तांकडे आरमारी दल नव्हते, म्हणजे त्यांच्याकडे युद्धनौकांचा समूह होता का? नव्हता. आणि हा समूह होता तो म्हणजे डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिंधी यांच्याकडे. त्यामुळे हे जे या सत्ता ज्या होत्या आपल्या भारतातल्या, त्या काय करायच्या, किनारपट्टी लगतच्या ज्या भाग आहे तर त्या भागांमध्ये या इंग्रज, डच आणि पोर्तुगीज यांना त्या सत्ता दिलेल्या असायच्या. म्हणजे हे जे लोक आहेत, हे लोक किनारपट्टी भागाच्या लोकांना, आपल्या रयतेला, भारतातील लोकांना त्रास द्यायचे. शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन काळामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये मध्ययुगीन काळामध्ये शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आरमाराचे महत्व सांगितले होते, म्हणजे ओळखले होते. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ओळखलं की भारताच्या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये बाहेरच्या सत्ताच येऊन राहत आहेत आणि ते रयतेला त्रास देत आहेत. तर आपण काय करूया, आरमारी दल आपलं प्रबळ बनवूया. तर त्यांनी काय केलं, त्यांचं आरमारी दल प्रबळ बनवायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम पोर्तुगीजामध्ये शिवाजी महाराजांनी या युद्धनौकांचा समूह आपल्या सवंगडींना, म्हणजे आपल्या मावळ्यांना घेऊनच बनवले होते. त्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक होते. स्वराज्याच्या आरमारामध्ये विविध जाती धर्माची लोक होती. त्यामध्ये कोळी, आगरी, भंडारी या सगळ्या जाती धर्माची लोक होती. आणि या लोकांची मदत घेऊन शिवाजी महाराजांनी छोटे मोठे जहाजांचे कारखाने तयार केले होते. आणि त्यांनी विविध जहाज, जसं की गलबत, पाल यांसारखे जहाज बनवायला सुरुवात केली आणि आपलं जे आरमार आहे ते सुरक्षित करायला सुरुवात केली. जसं का मी सांगितलं, हे जे पोर्तुगीज, डच आणि इंग्रज आणि सिद्धी जे होते, हे काय करायचे, रयतेला त्रास द्यायचे, त्यांचा छळ करायचे, त्यांची लुटमार करायचे. त्यामुळे यांची खोड मोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं, आरमारी लहान मोठी समुद्री जहाजे बनवायला सुरुवात केली, कारखाने बनवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं की समुद्रातील जे किल्ले आहेत ते जिंकण्यासाठी सुरुवात केली, जसं की सिंधुदुर्ग, त्यानंतर सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांसारखे जे समुद्री किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांना दुरुस्त करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी
जो मालवण जवळचे कुटे बेट आहे त्यावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आणि मुंबई जवळ खांदेरी हा किल्ला बांधला. हे दोन्ही किल्ले कसे होते, जलदुर्ग होते. जलदुर्ग म्हणजे काय, पाण्यात बांधलेले किल्ले. पाण्यात बांधलेले किल्ले हे बांधायला आपल्याला पण माहिती आहे की हे बांधायला सोपे नव्हे. मराठ्यांच्या आगमनामुळे इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्धी या लोकांना मराठ्यांचा दराना वाटू लागला. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आगमनाची निर्मिती करून काय केलं होतं की स्वतःचीच हद्द ही निश्चित केली होती. त्यामुळे किनारपट्टी भागाचे जे लोक होते त्यांना सुरक्षितता वाटू लागली. त्यांना बाहेरील सत्ताचा त्रास व्हायचा हा कमी झाला. आणि हे सगळं करून शिवाजी महाराजांनी काय केलं, आपलं आरमार जे आहे ते सुरक्षित केलं. शिवाजी महाराज हे भारतीय स्वकीय आरमार निर्माण करणारे पहिले भारतीय होते. त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जातं. बरोबर. चला तर आपण पुढच्या भागात पाहूया की शिवाजी महाराजांचे हेर खाते आणि गणिमी कावा या तंत्राबद्दल माहिती घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.